महात्मा व्या गांधी यांच्या एकोणसत्तराव्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर गांधी विचारांचं महत्व आणि प्रासंगिकता याविषयी चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक अमरेंद्र धनेश्वर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर नमस्कार साडेनऊच्या सर आज संपूर्ण जगभरच हिंसा आणि असुहिष्णुतेचं वातावरण वेगवेगळ्या पात्र्यांवरती दिसून येतं या पार्श्वभूमीवर गांधीजींचं जे अहिंसेत तत्व आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याची प्रासंगिकता किंवा त्याची त्याचा रेलेवन्स हा सततच मानवी जीवनामध्ये आणि मानवाच्या इतिहासामध्ये भविष्यातही असणार आहे याचं एक कारण असं आहे की गांधी म्हणत की अँड आय फॉर आय अँड टूथ फॉर टूथ हे जे काही धोरण असतं हिंसेचं ही जी नीती आहे त्याच्यातून काय होईल की सगळं जग दृष्टीहीन होईल तर त्याच्यातून फक्त सर्व नाश होऊ शकतो त्यामुळे माणसांची विवेकशक्ती जागृत करणं हे सर्वांचं काम आहे हे माझं काम आहे असं त्यांनी मानलं आणि ती विवेकशक्ती जागृत झाली तरच माणसांमध्ये सहिष्णुता येईल आणि जेव्हा सहिष्णुता वर्धिष्णू होते वाढते एकमेकांमध्ये लोक एकमेकांशी सहिष्णुतेने वागायला लागतात तेव्हा हिंसा किंवा हिंसेचा प्रादुर्भाव कमी होतो कारण वेगवेगळ्या विचारांची वेगवेगळ्या जातींची वेगवेगळ्या पंथांची वेगवेगळ्या धर्मांची माणसं ही पृथ्वीवरती आहेत आणि ही विविधता ही सांभाळलीच जाणार आहे सांभाळलीच गेली पाहिजे असं त्यांचं मत होतं आणि त्यामुळे ही सह कशी सांभाळायची तर सहिष्णू वृत्ती झोपासून आणि तशी केल्यानेच हे विश्व टिकणार आहे असं त्यांचं मत होतं त्यांच्यात एक कणखरता सुद्धा होती म्हणजे अहिंसा बाळगतानाच अतिशय कणखर देखील ते होते संदर्भात मी काय उदाहरण अतिशय कणखर होतेच म्हणजे त्या कणखरपणाचं सगळं रहस्य हे त्यांच्या ट्रुथ इज गॉड सत्य हाच ईश्वर या त्यांच्या तत्वामध्ये होतं आणि गांधी अत्यंत आध्यात्मिक होते परंतु त्यांचं अध्यात्म म्हणजे दूरवर कुठेतरी मठीमध्ये एकटं जाऊन आपली अध्यात्म साधना करणं असं नव्हतं त्यांचं अध्यात्म हे स्... मनुष्य त्याच्या केंद्रस्थानी होता आणि मनुष्याला त्याचा आत्मसन्मान त्याचं सुख त्याचं दुःख निवारण करणं ह्याच्यामध्ये त्यांना अध्यात्म दिसलं आणि मग त्या संदर्भात मनुष्याचं पारतंत्र्य म्हणजे हिंदुस्थानचं पारतंत्र्य मनुष्याची गरिबी त्यांनी एक असं लिहिलेलं होतं की जर परमेश्वर हिंदुस्थानात अवतरला तर इट विल अपियर द द, 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 द गॉड विल अपियर इन हिंदुस्तान इन द फॉर्म ऑफ अ ब्रेड भाकरीच्या रूपात तो प्रकट होईल तर त्यामुळे त्यांचं अध्यात्म हे कुठेतरी जमिनीशी फार छानपैकी घट्टपैकी असं रुतलेलं जमिनीमध्ये रुतलेलं होतं त्यामुळेच हे अशा अध्यात्माचा त्यांनी पुरस्कार केला अंगीकार केला आणि प्रचार केला आणि त्यामुळे गांधी हे लोकनेते बनले आणि सर्व जगाला ते स्वीकारार्ह वाटले सविनय कायदेभंगाचा त्याने एक अनोखा मार्ग दाखवला तर आजची प्रासंगिकता त्याबद्दल काय सांगता येऊ शकेल सविनय कायदेभंग हा म्हणजे फारच प्रासंगिकता ज्याची आहे किंवा रिलेव्हन्स आहे असा एक विरोधाचा मार्ग आहे बर्टरॅन रसेलनी सुद्धा त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे पूर्वी त्याला पॅसिव्ह रेझिस्टन्स म्हणत गांधींच्या पूर्वीच्या काळामध्ये ब्रिटनमध्ये हे झालेलं आहे ब्रिटनच्या इतिहासामध्ये आणि आपल्याकडे गांधींनी जे त्याला एक वेगळं परिमाण दिलं आणि तो एक अतिशय म्हणजे ज्याला सिव्हिलाइज म्हणू असता असा एक प्रतिकाराचा मार्ग आहे आणि अशा प्रतिकाराच्या मार्गातून जो आपला विरोधक आहे त्या विरोधकाचं हृदय परिवर्तन करणं त्याचा प्रयत्न करणं हा त्यामागचा उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य काय आहे तर त्याच्यातसुद्धा गांधींची आध्यात्मिकता येते ती अशी की आत्मक्लेश आत्मक्लेश सविनय कायदेभंगातून ते आत्मक्लेश जे स्वतःचा करून घेतात त्या आत्मक्लेशातून समोरच्या माणसाचं हृदय परिवर्तन होण्याची शक्यता असते आणि त्यांच्या बुद्धीला आपण आवाहन करतो त्या आवाहनातून हे हृदय परिवर्तन होतं आणि हे सतत म्हणजे होतच राहिलेलं आहे आतापर्यंत मानव इतिहासात आणि यापुढेही हे होणार नाही असं मला वाटत नाही सर आज खुली अर्थव्यवस्था आहे या मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये सरळ सरळ दोन भाग झालेले आपल्याला दिसतात जे शहराकडं भरपूर पैसा आहे ग्रामीण भागामध्ये चेहरा मोहरा तर पोस पोचलं की जग कसं बदलतं आहे पण खऱ्या अर्थानं विकास असा झालेला नाही तर अशा वेळी गांधी विचारांमुळे ही जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे तिथं कसं काय सक्षमीकरण येऊ शकतं काय वाटतं तुम्हाला ह्याच्यातला एक मुख्य भाग असा आहे की वाँ जी ग्रामीण अर्थव्यवस्था किंवा ग्रामीण जीवन आहे या ग्रामीण जीवनामध्ये गांधींच्या विचारांमधल्या अनेक गोष्टी आज अतिशय महत्त्वाच्या आहेत ते म्हणजे एक तर श्रमाची प्रतिष्ठा गांधींनी श्रम या गोष्टीला फार महत्त्व दिलं आणि ते इतकं दिलं की आपल्याला लक्षात असेल की जेव्हा ते दक्षिण आफ्रिकेत होते तेव्हा त्यांनी जो आश्रम उघडला आणि त्या आश्रमामधले संडास साफ करण्याच्या कामामध्ये त्यांच्या पत्नीने सहकार्य केलं ते नाही तेव्हा त्यांनी त्यांचं भांडण झालं पत्नीशी किंवा इथले जे गांधीवादी होते बाळू काका कानिटकर सेनापती बापट हे रस्ते झाडायचे रस्त्यावरची म्हणजे विष्ठासुद्धा ते साफ करायचे आणि एकूण स्वच्छ म्हणजे आता स्वच्छ भारत अभियान आपल्याकडे सुरू झालेलं आहे पण ते गांधींनी केव्हा सुरू केलं होतं आणि त्यावेळी म्हणजे स्वच्छता हा ग्रामीण जीवनाचा एक अतिशय किंवा एकूणच शहरी जीवनाचा ग्रामीण जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे हे गांधींनी जाणलं त्याप्रमाणे दुसरं म्हणजे आपण विकासाची गोष्ट काढलीत असा मुद्दा आहे की हा विकास हा माणसाच्या गरजा अतोनात वाढण्यातून खरोखर होणार आहे का हा प्रश्न उभा केला गांधींनी शापूरजी सकलातवाला म्हणून जे होते कम्युनिस्ट चळवळीचे ते एक संस्थापक म्हटले जात तर त्यांना त्यांनी सांगितलं होतं की आय डिटेस्ट द मल्टिप्लिकेशन ऑफ वॉन्ड्स आणि त्याच्यातून जी काही अतिशय क्षुधा निर्माण होते माणसाच्या मनामध्ये हो की मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे अशी क्षुधा आणि तृष्णा ही शेवटी पृथ्वीचा नाश करू शकते त्यामुळे ते नेहमी सांगत की अर्थ हॅज इनफ टू सॅटिस्फाय वन नीड्स बट नॉट enough टू सॅटिस्फाय वन्स ग्रीड आपला लोभ आपली हव आपला हव्यास थ, हा तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण ठेवा परंतु आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पृथ्वी माता नक्कीच किंवा आपल्याकडे जे काही उपलब्ध आहे सध्या hmm. त्यातूनच अधिकाधिक रोजगार कसा निर्माण करता येईल जसं खादी ग्रामोद्योगचं त्यांचं उदाहरण आहे चरख्याच्या माध्यमातून खूप मोठा विकास त्यांनी साधला सर आज मनुष्यबळ हा अतिशय महत्त्वाचा शब्द मानला जातो आणि या बळामध्ये तरुणांची ऊर्जा सगळ्यात महत्त्वाची मानली जाते त्या अर्थानं भारत सगळ्यात तरुण देश आहे आज तर गांधी विचारांचा प्रभाव आज तरुणांवरती कितपत दिसतो तुम्हाला मला आजच एक अशी आकडेवारी सापडली ती अशी की गुगलवरती गांधींच्या विचारांचा शोध घेणारे जे गेल्या वर्षभरात वाढलेत त्याच्यातले पन्नास टक्के हे भारतात वाढलेत आणि बासष्ट टक्के जगभरात वाढलेत मला असं वाटतं की गांधींच्या आता मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की तुरिनो नावाच्या इटलीतल्या एका शहरात मी गेलो होतो तर त्या शहरामध्ये एक उपाहारगृह होतं आणि त्या उपाहारगृहात नेहमी प्रचंड गर्दी असायची खाद्यपदार्थ घेण्यासाठी खाण्यासाठी त्या उपाहारगृहात होतं गांधी करेक्ट कारण ॲटेनबराचा गांधी हा चित्रपट पाहून जगभरात विशेषतः पाश्चात्य जगतामध्ये गांधींच्या संबंधत विचारांबद्दल व्यक्तिमत्वाबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं आणि ते कुतूहल अजूनही संपलेलं नाही आहे आजही आपल्याकडे जे पुस्तक विक्रेती वगैरे विक्रेते वगैरे असतात आणि गांधी जयंती किंवा आता या गांधींच्या स्मृतिदिनाच्या वेळी त्यांची जी स्टॉल्स उभारले जातात तिथे सुद्धा गांधींच्या साहित्याची फार मोठ्या प्रमाणावरती विक्री होते तर यातूनच आपल्याला एक पुढचा प्रश्न घ्यायचा आहे की शेवटपर्यंत कायम राहतात ते विचार तर गांधीजींचे जे विचार आहेत तर त्या अर्थानं लेखक म्हणून त्यांचं मोठेपण काय सांगाल गांधी लेखक म्हणून अतिशय समर्पक शब्द योजना करत आणि त्यांचं आता कित्येक त्यांचे आता एक क्रिप्स नावाचे जे ग्रस्त होते म्हणजे चर्चिलच्या मंत्रिमंडळातले मंत्री क्रिप्स योजना जेव्हा सरकारने जाहीर केली ब्रिटिश सरकारने तेव्हा गांधींनी त्याचं वर्णन केलं इट्स अ पोस्ट डेटेड चेक ऑन अ क्रॅशिंग बँक म्हणजे एक बँक कथा बुडणार आहे त्या बुडीत बँकेवरती एक पोस्ट डेटेड चेक ब्रिटिश सरकारने काढलेला आहे अतिशय चपखल शब्द योजना करून किंवा ते त्यांचा एक विनोद बुद्धी त्यांच्याकडे फार चांगली होती है। जेव्हा ते ब्रिटनच्या राजाला भेटायला गेले गोलमेज परिषदेच्या नंतर तेव्हा गांधींच्या अंगावरती फक्त पंचा आणि एक शाल किंवा तत्सम वरचं वस्त्र होतं तर लोकांनी त्यांना विचारलं एवढे कमी कपडे घालून तुम्ही राजाला कसे भेटायला गेलात तेव्हा ते काय म्हणाले की त्याच्या अंगावरती इतके कपडे होते की ते आम्हाला दोघांना पुरेसे होते तर हा जो त्यांचा विनोद आहे की एकूण समर्पक शब्द योजना चपकल शब्द योजना आणि सोपेपणा साधेपणा त्यांच्या व्यक्तिमत्वातला साधेपणा जो होता आणि त्यांच्या बोलण्यातला चालण्यातला जो साधेपणा होता सोपेपणा होता तो सगळा त्यांच्या लेखनामध्ये प्रतिबिंबित होत होता, होता। आणि एक दुसरी पारदर्शकता त्यांनी स्वतःबद्दल जे काही केलं ते सर्व स्वतः उघडपणे लिहिलं परवात मी तस्लिमा नासरीन यांच्या आत्मकथेचा भाग वाचत होतो त्याच्यातसुद्धा त्यांनी म्हटलं की मी काही गोष्टी लिहिल्या त्यास लोक खाजगी मानतात तुम्ही आक्षेपार्ह मानता पण गांधींसारख्या लेखकांनी संबंध आपलं आयुष्य उलगडून दाखवले त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यापुढे असं त्या म्हणाल्या असं सर तुम्ही आज इथं आलात आणि अतिशय सोप्या शब्दात गांधीजींबद्दल खूप छान माहिती दिलीत आपल्या मनापासून आभार नमस्कार